जल आपूर्ति की भीषण समस्या से त्रस्त दिग्रस शहर वासियों को इन दिनों स्थानीय नगर पालिका प्रशासन की अनदेखी और झेलनी पड़ रही है। शहर के अधिकतर इलाकों में गंदे पानी की जलापूर्ति से नागरिकों का स्वास्थ्य खतरे में पड़ गया है। आमतौर पर किसी भी शहर या गांव के रखरखाव और बुनियादी सुविधाओं के लिए स्थानीय प्रशासन प्रतिबद्ध होता है, इसलिए संबंधित प्रशासन को उस गांव या शहर की पालक संस्था कहा जाता है। ऐसे में बात अगर दिग्रस शहर की जाए तो यहां नगर पालिका प्रशासन का जलापूर्ति विभाग लोगों को समय पर पर्याप्त जलापूर्ति करने में पूरी तरह से विफल नजर आ रहा है। इन दिनों शहर के लगभग सभी इलाके अपर्याप्त जलापूर्ति की समस्या से न सिर्फ जूझ रहे हैं, बल्कि गंदे पानी की समस्या से नागरिकों का स्वास्थ्य भी खतरे में पड़ गया है। इस समस्या से हैरान सूरज नगर निवासियों ने बीसीएन को अपना दुखड़ा सुनाया है। सर, 20 वर्षापासून मी या सूरज नगर मध्ये राहतो। समस्या आजची जर असेल तर तुम्हाला सांगणार, पण गोष्ट कशी आहे, 20 वर्षापासून जर नगर परिषद साधा पाण्याचा प्रश्न जर सोडवू शकत नसेल तर त्या नगरपालिकेला नगर परिषद नाही लुटारू या उद्देशाने आपल्याला बोलण्यास हरकत नाही। सहा दिवसातून एकदा नळ येते आणि ती नळ 10 मिनिट येते आणि जो नळ येते 10 मिनिट त्याच्यामध्ये गढूळ पाणी दुर्गंधीचं पाणी आहे। त्यानंतर आणखी आमचा एक असा मुद्दा आहे की हे यांना जर पाण्यासाठी बोललो तर हे म्हणते आम्ही एक घंटा वॉल सोडतो पण वॉल आहे आमचा शंकरटाकीजवर, आम्ही राहतो मानोरा चौकामध्ये, तर तिथून पाणी इथपर्यंत येऊपर्यंत 15 ते 20 मिनिट जातात आणि 15-20 मिनिट पाणी येण्यासाठी लागतात आणि 15-20 मिनिट गढूळ आणि दुर्गंधीचं पाणी जाण्यासाठी लागते। ज्यावेळेस स्वच्छ पाणी चालू होते त्यावेळेस त्यांचा वॉल बंद होते, आम्हाला पाणी भेटणं बंद होते। ऐसा नहीं है कि स्थानीय प्रशासन लोगों की समस्या से अवगत नहीं है, जबकि बार बार जलापूर्ति में आ रही बाधा की शिकायत किए जाने पर कोई हल निकलता नहीं दिख रहा है और ना ही संबंधित इलाकों की नगर सेवकों द्वारा इस विषय में कोई गंभीरता दिखाई जा रही है। ऐसे में शिकायत किए जाने पर जलापूर्ति की समस्या से निजात दिलाना तो दूर, संबंधित विभाग के अधिकारी सीधे मुँह बात तक नहीं करते, ऐसा आरोप खुद नागरिकों द्वारा किया जा रहा है। याच्यामध्ये पाणी सोडत नाही ते आणि वॉर्ड मेंबर सुद्धा येऊन पाहत नाही। 6-7 दिवसानं नळ येते आणि ते गडूळडक पाणी येते, पुन्हा थोडं येते, मोटर लावून सुद्धा पाणी येऊन नाही राहिलं आम्हाला, आम्ही बाहेरून पाणी भरतो हापशीचं। सर, मांडले साहेब 4 वर्षापासून जेव्हा इथे आले तेव्हापासून त्यांच्या टेबलवर माझा मुद्दा आहे, ते मला पाहिले की हसतात, पण त्यांच्या हात ते म्हणतात मला काही इथं माझ्या हातात काही नाही बुवा, गावाचं तुमच्या राजकारणच खराब आहे असं ते म्हणत होते। मग मी म्हटलं मग आम्ही काय करायचं, तर मग त्यांनी मला सीओ साहेबाकडे भेटीसाठी चला म्हणून सांगितलं। सीओ साहेबाची त्यांनी मला भेट करून दिली। सीओ साहेबाला भेटल्यानंतर सीओ साहेबांनी म्हटलं की बुवा सदर साहेब या गोष्टीसाठी काहीच इलाज नाही बुवा। मी म्हटलं साहेब इलाज नाही तर मग आम्ही कसं करायचं, आम्ही कसं राहायचं, आम्ही पाणी कुठचं प्यायचं। मग साहेबानं म्हटलं की बुवा आणि ते गोष्ट बाजूला आलेली, त्यांनी मला म्हटलं की तुम्ही लॉकडाऊनमध्ये कसे काय फिरून राहिले, माझ्या घरी कसे काय आले तुम्ही लॉकडाऊनमध्ये। मी म्हटलं पाण्या वाचून मेल्यापेक्षा तुमच्या घरी येऊन मरताना जर आलं तर माझ्यामुळं लोकांचा तरी फायदा होईल या गोष्टीसाठी मी तुमच्या घरी आलो। तेव्हा साहेबानं मग सांगितलं फोन करून सांगायचं असं फिरायचं नाही। मग मी त्यांना पाणी दाखवल्यानंतर त्यांनी हातात बॉटल घेतली ठेवून दिली। एक तरफ शहर में लॉकडाऊन की सख्ती से जनता उब चुकी है, ऐसे में जलापूर्ति समस्या का समाधान न होने पर जब इसकी शिकायत लेकर अधिकारियों का दरवाजा खटखटाया जाता है तो अधिकारी उन्हीं शिकायत के नाम पर लॉकडाउन का उल्लंघन किए जाने की बात का दम भरते हैं और ऐसे में जलापूर्ति की समस्या की कोई सुनवाई नहीं होती। अफसोस इस बात का है कि शहर के अधिकतर नागरिक पानी का टैक्स समय पर अदा करते हैं, लेकिन स्थानीय प्रशासन की लापरवाही और नगर सेवकों की अनदेखी के चलते शहर के लिए अरुणावती डैम जैसे निर्धारित जल भंडारों में पर्याप्त पानी होते हुए भी जनता को पर्याप्त जलापूर्ति के अपने बुनियादी अधिकार से महरूम रहना पड़ रहा है। बीसीएन न्यूज के लिए दिग्रस से जुबेर खान की रिपोर्ट।